मला कुठली ईडीची नोटीस नाही, ते आधीही सांगितलंय पहिल्या दिवशी. इन्कम टॅक्सची नोटीस नाही, सीबीआयची नोटीस नाही, कुठल्याही एजन्सीची नोटीस नाही. म्हणून स्वतःचा बचाव करण्यासाठी साहेबांना सोडून आम्ही इकडं तिकडं गेलो असं नाही. तर ज्या वेळेला पहिली मीटिंग झाली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 54 आमदार त्या मीटिंगला हजर होते आणि त्या मीटिंगमध्ये मग हा निर्णय घेतला गेला. आता त्याच्यातले काही गेले परत आणि आम्ही काही लोक मंत्रिमंडळात गेलो. आता हे क्लेशदायकच होतं, आमच्या दृष्टीने क्लेशदायक होतं आणि साहेबांच्या दृष्टीने क्लेशदायक होतं, पक्षाच्या दृष्टीने क्लेशदायक होतं. कारण आमचे संबंध तसं पाहिलं तर कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटलांपासून पवार साहेबांचे आणि आमच्या कुटुंबाचे संबंध राहिले आणि त्याच्यामधून एकमेकावरचं प्रेम त्या ठिकाणी होतं. मग सोडलं का तुम्ही, असा निर्णय का घेतला? तुम्ही जाहीरपणानं सांगितलेलं आहे की आपल्याला आपल्या डिंबे धरणामध्ये 13 TMC पाणी राहतं आणि 13 TMC पैकी धरण जर या बाजूला असेल तर धरणाचे या बाजूला डोंगर आहे, या डोंगरामध्ये बोगदा करून पाणी पलीकडच्या धरणामध्ये न्यायचं ही मूळ योजना होती. मी नाव घेत नाही की अमक्यामुळं का तमक्यामुळं, ही सरकारची योजना होती असं तुम्ही त्याच्यामध्ये म्हणा. आणि तो बोगदा ज्या साईजचा म्हणजे वरती घेतला असता तर वरचं जेवढं पावसाळ्यामध्ये धरणातून वाहून जाणारं पाणी आहे तेवढंच गेलं असतं. पण बोगदा जर तळालाच घेतला तर अख्खं धरण 3 महिन्यामध्ये खाली झालं असतं. आणि 3 महिन्यामध्ये जर धरण खाली झालं असतं तर आपला तालुका पुन्हा आपला भाग शिरूर पुन्हा दुष्काळी झाला असता पूर्वीसारखा, जो तुम्ही पाहिलेला नाही, आमच्यातल्या सुद्धा काही लोकांनी पाहिला असता. 72 दुष्काळात गावडेसाहेब शिरूरला रोजगार हमीवर किती लोक जात होते? रोज 80,000 लोक रोजगार हमीच्या कामावर जात होते 72 सालामध्ये. आणि हे गेलेले लोक इतक्या गरिबीमध्ये काम करत होते. आज मला तुम्हाला सांगायचं आहे की आज पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त भाग आहे ते तालुका कुठला असेल तर तो शिरूर तालुका आहे. पण शिरूरला डिंब्याचंही पाणी मिळते, शिरूरला कुकडीचंही पाणी मिळते, सासकरांचंही पाणी मिळत आहे, घोड धरणाचंही पाणी मिळत आहे. आणि या सगळ्या धरणाचं पाणी तिथं शिरूरमध्ये आल्यामुळं तिथला शेतकऱ्यांचा दुष्काळ संपला. सगळ्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये ऊसाची लागवड वगैरे दूध दुग्ध सगळं व्यवस्थित त्या ठिकाणी झालं.